शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कण आहे. आजचा शेतकरी पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट शेती करण्यावर भर देतोय. माजी पर्यटन मंत्री दिलीप पोरुळेकर असाच हा प्रयोग साळगावात करतायत. पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. शेती हा देशाचा पारंपरिक व्यवसाय आहे, पण आजची तरुण पिढी मात्र या कृषी संस्कृतीकडे वळताना दिसत नाही. माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकरांनी युवा पिढी समोर एक अनोखा आदर्श ठेवलाय. साळगाव येथील शेतात परुळेकरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पेरणी केली आहे. आजची युवा पिढी ही तंत्रज्ञानाने घेरली आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी केल्यास गोवा स्वयंपूर्ण बनू शकतो, असं आवाहन दिलीप परुळेकरांनी केलंय. गोव्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचं आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडून झालं तर गोव्यात एकही शेत जमीन पडीक राहणार नाही, असा विश्वासही परुळेकरांनी व्यक्त केलाय. आमचे साधारण 6,000 स्क्वेअर मीटर जागो शेताचो असा. आम्ही आधी पेरणी करताले, पण पेरणी आता ते परवडना, पक्षी खातात आणि किती खातात. त्या खातीर ही आधुनिक पद्धतीन शेत लावप आहा हे पोरू हांवें सुरू केल्ले आसा, आणि बऱ्यापैकी ताजो म्हाका दिसता लावप बिवप जाता. आमचे पंतप्रधान सदीच सांगता की आमचे जय जवान जय किसान आसपास जाय, आणि ते घट करतलो जाल्यार आम्ही ही शेतां रोवपाक जाय. आम्ही हांगा कितकीत पयल्या आजूबाजू सगळी शेतां पेंडींग आहात, लायन आसतना रावल्यात. कित्याक तर तांकां सुविधा ना. हांवें कांय प्रमाणांत त्या वेळार ट्रॅक्टर असो हार्वेस्टिंग मशीन आसून दिवपाचो प्रयत्न केल्लो. आता आमचे राजकारणी जे आसात ते जेवणावळी तीन महिन्या पयली इलेक्शन झाले, जेवणावळी झाल्यो, बाकीच्यो पार्ट्यो झाल्यो, बाकीचे फायनान्साचा दिवप करप सगळे झाले. त्या परस म्हाका दिसता की आमचो शेतकार आहा, आमचो भारताचो आम्ही कोणो म्हणटा, हांकां जर हे जर मदत केली, तांकां उपलब्ध केली हे हांगा ही सगळी सुविधा आसा म्हणून, जाल्यार आमचे शेतकार सुख संपन्न जातले. पोटभर तांकां जेवण मेळटलें, कोणा कडेन जेवण आसा पूण ते नांगर घातलो जाल्यार पयशे ना, तांकां सारें दिवपाची गरज आसा. हे ह्या मतदारसंघाचो आमदार आसतना हांवें खूब प्रयत्न केले, लोकांचे प्रश्न सोडोवपाचे प्रयत्न केले. ते म्हाका दिसता गोंय साळगांव मतदारसंघानच न्हू, बार्देजानूच न्हू, पूर्ण गोंयांत तेजी मदत जावपाक जाय. आणि हे सगळे शेतकऱ्यां खातीर उपलब्ध करपाक जाय, आणि ती जर केली जाल्यार म्हाका दिसता आमचो शेतकरी सुख संपन्न जातलो, आणि मोदीचे जे स्वप्न आहा हे स्वप्न साकार करपाक आणि एलिजिबल जातले. ही टेक्नॉलॉजी आहा पळय ती आता येल्या. ते कापपाचे आणि मळपाचे मशीन आहा पळय, त्या वेळा पहिली येयले, तेन्ना पहिली आमदार आसला 2008 सालांत हांवें हाडलेले साळगांव मतदारसंघात. ही आता टेक्नॉलॉजी शेत लावपाची येयल्ली आसा, एकदम बरी टेक्नॉलॉजी आसा. 12 दिसांचे भात जाल्या नंतर ते हांगा लायतात. आता येयल्ली आहा ही टेक्नॉलॉजी. म्हाका दिसता आमचे जे कोण सगळ्या गोंयान जे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून येयल्ले आहा, लोकांनी दिल्ले आहा, ते खंयच्याय पक्षाचे इरिस्पेक्टिव्ह खंयच्याय पक्षाचे आसूं, त्यांच्यानी हे इनिशिएटिव्ह घेऊन लोकांक शेतात शेतकऱ्यांपर्यंत पावोवपाक जाय, जे करून शेतकऱ्यांक जे त्रास जाता ते कमी जातले. पैसे मोडपाक जाय हय, ह्या बऱ्या गोष्टी खातीर चड पैसे पडना तेका, चड हेका आमचे तो कॉन्ट्रॅक्ट घेता पळय तेका चड पैसे पडना. वो तेंका उपलब्ध करून सुद्दां जर दिले जाल्यार वेवस्थीत सगळीं शेतां लावन मेळटली. तेंच्यानी इनिशिएटिव्ह घेवंक जाय. आमचे गोंय सुख संपन्न जर करतलो जाल्यार म्हाका दिसता शेतकऱ्यांक आमी घट करपाक जाय. जी शेतां तेंच्यानी लायन आसतना थेयल्या, आमी आमचे भाशेन आमी पाडी म्हणटा, थेयलेली आहा, ही सगळीं लावन जावपाक जाय. खंयच्यान धान्य उगोवपाक जाय, उगपाक जाय, बरें उगपाक जाय. म्हाका दिसता ही टेक्नॉलॉजी बरी आसा आनी ही सगळ्यांनी वापरपाची. आनी तेज्या खातीर समज एखादें मदत जाली जाल्यार दिलीप परुळेकर सदींच आसा दिवपाक.